वळूया त्याच संदर्भातल्या दुसऱ्या बातमीकडे. आता आपण जातो आहोत घाटकोपरमध्ये मोदींचा रोड शो होत आहे. दरम्यान काही ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचे मोठे कटआउट लावण्यात आलेले आहेत. महायुतीच्या प्रचारात या निवडणुकीत पहिल्यांदाच बाळासाहेबांचे असे कटआउट दिसत आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आज घाटकोपरमधल्या एलबीएस मार्गावरती होणार आहे. जवळपास 2.5 किलोमीटरचा हा सगळा रोड शो असणार आहे आणि त्यासाठी एलबीएस मार्ग जो आहे तो पूर्णपणे दुपारी 2 वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहे. त्या संदर्भातली माहिती पोलिसांकडून जाहीर करण्यात आली. मात्र त्यापूर्वी निवडणुकीचं सगळं वातावरण तयार करताना मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये हा रोड शो जो आहे तो रोड शो होतोय. या रोड शोच्या दरम्यान एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी पाहायला मिळते ती म्हणजे या महायुतीची निवडणुकीच्या दरम्यानची ही सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल ती म्हणजे ज्या मार्गावरती रोड शो होतोय त्या मार्गावरती नरेंद्र मोदी यांच्या सोबत एक महत्वाचं होर्डिंग हे सर्वोदय हॉस्पिटलच्या चौकामध्ये लक्ष वेधून घेत आहे. ते आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं. नरेंद्र मोदी हे गेले कित्येक दिवस कॅम्पेनमध्ये इतर विभागांच्या निवडणुकांच्या कॅम्पेनमध्ये सुद्धा त्यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे असलेले संबंध जे आहेत त्याचे त्याबद्दलचे ऋणानुनिर्देश करताना दिसून आलेले आहेत अनेकदा. आणि त्याचाच एक भाग त्याचीच एक रणनीतीची स्ट्रॅटेजी म्हणून या सर्वोदय चौकामध्ये नरेंद्र मोदींच्या सोबत मुंबईत मोदी येत असताना पहिल्यांदा रोड शो करत असताना या निवडणुकीच्या मुख्य प्रचाराच्या दरम्यान नरेंद्र मोदींच्या बरोबर समोर बाळासाहेब ठाकरे यांचं कटआउट लावण्यात आलेलं आहे. या सगळ्या मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जी भावना आहे ही भावना आपल्याला एनकॅश करता यावी ही भाजपची त्यामागची रणनीती आहे आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय. बरोबर सर्वोदय हॉस्पिटलच्या चौकामध्ये एकीकडं बाळासाहेब ठाकरे यांचं होर्डिंग लागलं आणि बरोबर त्याच चौकात नरेंद्र मोदी यांचं सुद्धा होर्डिंग लावण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये ठाकरेंची सहानुभूती जी आहे ती ठाकरेंची सहानुभूती बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं महायुतीकडे वळवावी यासाठीची ही रणनीती म्हणता येईल. मात्र त्याबरोबरच मोदींनी ठाकरेंच्या बाबतीमध्ये जी विधानं या निवडणुकीच्या संदर्भामध्ये केलेली आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत त्याचा वापर निवडणुकीत कसा करायचा याचाही मुंबई भाजपाकडून पुरेपूर वापर केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.